नमस्कार, मी सुचिता, माझ्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. रक्षाबंधन स्पेशल मध्ये आज मी तुम्हाला झटपट होणारी रसमलाई घरच्या घरी कशी करायची ते बघूया. चला तर बघूया आपण काय काय साहित्य लागतं ते. तर झटपट होणाऱ्या रसमलाई साठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. इथे 1/4 टीस्पून मी ही वेलची पूड घेतलेली आहे. 1/4 टीस्पून मी इथे केशर घेणार आहे. हे 5-6 मी पिस्ते आहेत ते फाईन चॉप करून घेतलेले आहे. 4-5 बदाम आहे हे पण मी फाईन चॉप करून घेतलेले. 1/2 टीस्पून मी इथे रोज वॉटर घेतलेलं आहे. 1/2 कप मी इथे साखर घेतलेले आणि हे ब्रेड स्लाइस आहेत असे त्याचे गोल रिंग कट करून घेतलेली आहे. आणि इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. हे फुल फॅट मिल्क आहे, ते मी गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता आपण ब्रेड स्लाइस असतात ना ते गोल कसे कट करायचे ते मी एक तुम्हाला दाखवते. हे बघ, आता आहे ना आपण हा ब्रेड घेणार आहोत आणि हा आपला ग्लास, जसा आपला गोल म्हणजे रसमलाईचा शेप असतो तशाप्रमाणे हे बघ हे असं आपण त्याला कट करून घेणार आहोत. आणि हे राहिलेल्या ब्रेडचे आपण ब्रेड क्रम्स बनवू शकतो. हे बघ अशा प्रकारे आपले हे गोल आपलं कट करून झालेलं आहे. तर एकूण मी आहे ना 9 ब्रेड स्लाइस अशा गोल रिंग मध्ये कट करून रसमलाईच्या शेप मध्ये मी हे कट करून घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण काय करणार आहे, हे दूध आपण गरम करायला ठेवलंय. हे दूध आपण आता मी 1 लिटर घेतलंय. हे आटेपर्यंत म्हणजे अर्धा लिटर होईपर्यंत सतत ढवळत आपण ह्याला उकळून घेणार आहोत. आणि सतत आपण ढवळत ढवळत त्याला उकळायचंय असं करून आपण सतत ढवळत अशी मलाई वगैरे असे साईडला करत करत आपण हे उकळून घेऊया. हे बघा हाय फ्लेमवरच आपण हे करायचंय. आपण हे हाय फ्लेमवरच करत आपण सतत ढवळत आपण हे चांगलं दूध घट्टसर होईपर्यंत म्हणजे 1 लिटरचं अर्धा लिटर होईपर्यंत आपण त्याला पूर्ण शिजवून घेणार आहोत म्हणजे उकळून घेणार आहोत. हे बघा 10 मिनिटं झालेली आहेत. आपलं दूध बघा कसं आटत आलेलं आहे. फ्लेम मी हायच ठेवलेली आहे आणि जे साईडचं येत आहे ना ते मी स्पॅच्युलाने ना असं पूर्ण मिक्स करून घेते ती साय. आणि असं सतत ढवळत आपण त्याला अजून 10 मिनिटं शिजवून घेऊया. बघा आपलं दूध आता चांगलं आटलेलं आहे. हे बघा आणि हे करताना ना आपण नेहमी ना पसरटच भांडं घ्यायचं म्हणजे बरोबर आपल्याला त्याला मिक्स करता येतं. आता मी ह्याच्यामध्ये ना 1/2 कप साखर घालणार आहे. तुम्ही साखर तुमच्या चवीप्रमाणे म्हणजे गोडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी इथे 1/2 कप साखर घातलेली आहे. आता 1/4 टीस्पून मी इथे वेलची पूड घालणार आहे. आणि मी 1/4 टीस्पून मी इथे केशर घालणार आहे. आणि हे चांगलं आता 5 मिनिटं चांगलं हे उकळून देणार आहे. हे बघा 10 मिनिटं झालेली आहेत. आपलं बघा कसं छान हे एकजीव करून झालेलं आहे. आपलं हे घट्टसर आता दूध झालेलं आहे. थोडस मी आता ह्याच्या गॅस बंद करणार आहे. आणि मी याच्यामध्ये आहे ना आधी आहे ना थोडेसे हे पिस्त्याचे काप आणि हे बदामाचे काप थोडे घालणार आहे आणि हे मिक्स करणार आहे. आणि थोडस कोमट होईपर्यंत मी हे जरा साईडला ठेवणार आहे. हे बघा आपलं हे हलकस कोमट करून झालेलं आहे 10 मिनिटांनंतर. आता हे आपण जे ब्रेड कट केले होते ना हे मी असं पसरत ताट घेतलंय. त्याच्यात मी पाणी घेतलंय आणि हे ताटामध्ये असे हे घालणार आहे. 10 सेकंद मी ठेवणार आहे आणि असं ह्याचं असं हलके आता मी असं हे बघा पाणी पिळून काढलंय सगळं मी. आणि मी हे या दुधामध्ये हे सोडणार आहे. असे मी हे बघा असं करून 10 सेकंद ठेवायचं आहे. आणि मग हे पूर्ण सगळं त्याचं पाणी आपण काढून आपण ह्या त्याच्यात हे ब्रेड स्लाइस म्हणजेच आपली ब्रेडची रसमलाई त्याच्यात आपण सोक करायला ठेवणार आहे. त्यासाठी आपण आहे ना हे पसरटच भांडं घेतलेलं घ्यायचं. त्यामुळे कसं ते चांगल्या त्याच्यामध्ये सोक पण होतात आणि पसरट भांड्यामध्ये त्या बरोबर आपल्याला एकमेक अरेंज करता येतात ठेवता येतात. हे बघा हे दूध मध्ये मी आता ह्या सोक करायला ठेवलेल्या आहेत. आता मी याच्यामध्ये ना
रोज वॉटर घालणार आहे आणि ना हे सगळं हलक्या हाताने मिक्स करणार आहे आणि मी हे असंच सोक करायला मी फ्रीज मध्ये ठेवणार आहे. त्याला स्पूननी हलवायचं नाही, असंच हलक्या हाताने नुसतं असं असं करून आपण त्याला मिक्स करायचं आणि हे याला थंड करायला आपण फ्रीज मध्ये ठेवून देऊया. तर आपले फ्रीज मध्ये आपली रसमलाई चिल करून झालेली आहे. या रक्षाबंधन साठी आपली ही स्पेशल डिश तयार आहे. आता आपण ही सर्व करून घेऊया. तर आता आपली झटपट होणारी कमी खर्चात रसमलाई आपली तयार झालेली आहे. आता आपण त्याला वरतून गार्निशिंग करूया. मी वरतून हे बदाम आणि पिस्त्याचे कत्रण आहेत ते मी घालणार आहे. बघा त्याचा कलर आणि त्याचं स्ट्रक्चर सेम आपल्या बाहेर मिळणाऱ्या रसमलाई सारखंच आलेलं आहे. नक्की या रक्षाबंधनला आपल्या घरी ही रसमलाई करून बघा. स्वस्त आणि मस्त झटपट होणारी ही रसमलाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर माझी रेसिपी शेअर करा. थँक्यू.